हॅलो, हाय, नमस्कार. मी संकेत उत्तमराव पाटील चिकटगावकर, आणि तुम्ही मला ओळखलंच असेल. मी सोनी मराठीवरील तुझं माझं सपान या मालिकेमधील वीरेंद्र शिराळकर, म्हणजेच वीरू. आणि आज आपण आलेलो आहोत तुझं माझं सपानच्या सेटवर. म्हणजे जसं जंगल सफारी करतात ना, तशी आज आपण सेट सफारी करणार आहोत. सो लेट्स गो, सगळ्यांना भेटू इथं. सो इकडं सगळी अशी आमची टीम बसलेली आहे सध्या. सुनील सर, हे आमचे सुनील सर, ईपी दीपाली जाधव, म्हणजे माझ्या मोठ्या वहिणींचा रोल करतात त्या, कांचन वहिणी. या, हा हा आकाशदा, आमच्या इथं असिस्टंट क्रिएटिव्ह आहे. मिस्टर गणेश, माझ्या छोट्या भावाचा कॅरेक्टर करतो, हा इकडं मेहुलदा उभा आहे, हा प्रोडक्शनमध्ये. त्यानंतर प्राजक्ता मॅम, मॅम से हॅलो टू आवर प्रेक्षक. ही संचिता, ही हिअर आर्टिस्ट आहे. हाय हाय तगर, यांना तर तुम्ही ओळखलंच असेल. रोहित देशमुख, आमच्या काकांचं जे रोल करतात. आणि ही आहे कोण कोण, चिन्मयी. ठीक आहे ठीक आहे, चिन्मयी म्हणजे मीनाक्षी, माझ्या छोट्या वहिनीचा रोल करते, याच्या वाईफचा. ओ माय गॉड, द वन अँड ओनली बंडा अपर्णा क्षेम कल्याणी, ही कांचन वहिनीच्या आईचा रोल करते. खरं तर तिला एक तिचं घर आहे, पण ती आमच्याकडेच असते. हे आमचे नारायण दादा, आमचे स्पॉटचे हेड, आम्हाला काय लागतं नाही हे ते सगळे हे बघतात. तर चला आता पुढं जाऊ हळूहळू. ह्या आमच्या मातोश्री, आमच्या मातोश्री ललिताबाई, म्हणजेच शैला काणेकर. आणि ही निकिता, हे विनोद दादा, हे दोघंही मेकअप आर्टिस्ट आहे. त्यानंतर तुझं नाव सांग बाळा. मोनिका. ही मोनिका आमची असिस्टंट आहे डिरेक्शनमध्ये. त्यानंतर हा राहुलदा, हा प्रोडक्शनमध्ये आहे. ही इज शिवनंदन, काय नाव आहे बघा, हा कॉस्ट्युम असिस्टंट आहे. त्यानंतर हा झाला, हा झाला, याला भेटलो आपण, आपण हिला भेटू. ही माधुरीताई, आमची कॉस्ट्युम डिझायनर. त्यानंतर हे आमचे, नका घाबरू नका ना दिनेश दादा, हे आमचे दिनेश दादा, भयंकर जॉली माणूस आहे, असे चालता बोलता पंच टाकत असतात हे कुठेही. हे आमचे कॉस्ट्युम बघतात. त्यानंतर सुनीलजी, हे आमचे सुनीलजी, जे आमचा सगळ्यांचा साऊंड रेकॉर्ड करतात तेव्हा तो टी व्हीवर जातो, नाही तर मग काय माहीमच, त्यांनी जर साऊंड नाही दिला तर. सो आता आपण सेटमध्ये एंटर करतो आहे, जे आमचं घर आहे तिथं. हे बघा, एक मुख्य मस्त असं द्वार बनवलेलं आहे जरा सांभाळून. सो आता आपण शिराळकर हाऊसमध्ये एंटर झालेलो आहोत, आणि इथे सगळी कॅमेरा टीम, सेटिंग टीम, डिरेक्शन टीम, सगळे लोक इथं बसलेले आहेत, डीओपी वगैरे. आता हे पुढच्या सीनचं डिस्कशन चाललं आहे. सो बेसिकली हा हॉल आहे, हॉललाच, हॉलमध्येच आमचं एक छोटंसं मस्त असं सहा सीटिंगवालं डायनिंग आहे. जरासं या इकडं, हे आमचे दोन डीओपीज, प्रकाश सर, प्रदीप सर, हाय. हे आमचे डिरेक्टर विक्रम सर, असं असं करा एकदा असं. चला आता मेकअप रूम बघूया. सो ही आहे आमची मेकअप रूम. सकाळी सकाळी आल्यानंतर रेडी व्हायला सगळ्यात पहिले सगळे आर्टिस्ट इकडे येतात. आणि हा आहे धनंजय, जो की माझ्या मोठ्या भावाचं कॅरेक्टर करतो, म्हणजे कांचनचा नवरा. आणि मेकअप रूम बरोबरच ही रूम आहे आमच्या आईची रूम, आमच्या आईची बेडरूम, ललिता शिराळकर. जसं की इथं फोटो लावलेला आहे तिचा. त्यानंतर हा लहानपणीचा वीरू आहे, आणि हा लहानपणीचा धनंजय. बिचारा जगदीशचा एकही फोटो नाही आहे, मे बी त्याला अडॉप्ट केलेलं आहे आमच्या फॅमिलीने. सो चला पुढं जाऊ आता. आता आपण चाललो आहोत
विरूची बेडरूम, धनंजयची बेडरूम, जगदीशची बेडरूम आणि शिराळकर हाऊसचं किचन. सो आता आपण आलेलो आहोत. जरा पॅन करा. ही आहे विरूची रूम बेसिकली. सो हा सगळा जो सेटअप आहे हा विरूच्या रूमचा आहे. त्यानंतर ज्यावेळेस हे सगळं शिफ्ट केलं जातं, मिरर इकडे येतो, बेड इकडे जातो, बेडशीट चेंज होतं, कर्टन चेंज होतं, हे जे सगळं लागलेलं आहे हे सगळं चेंज होऊन धनंजय आणि कांचनचे फोटोज येतात. सो ती होते नंतर धनंजयची रूम. म्हणजे थोडक्यात एक चीट करून एका रूममध्ये दोन लोकेशन दाखवलं जातं खरं तर. आणि हे आहे शिराळकरांचं किचन, जे बेसिकली आम्ही खालच्याच फ्लोअरला दाखवतो. सो तिकडून आऊट झाल्यानंतर माणूस इथं एंटर होतं. सो किचन आम्ही खालच्याच फ्लोअरला दाखवतो. त्यानंतर आता आपण जाऊया आमच्या कॉस्ट्युम रूममध्ये. सो ही कॉस्ट्युम रूम आहे. इथं सगळ्यांचे कॉस्ट्युम लावलेले असतात. तुम्ही आल्यानंतर काय चेंज आहे काय नाही, इथं शेड्यूल लावलेला असतो, शेड्यूलवर लिहिलेलं असतं की कोणत्या सीनला तुम्हाला कोणता चेंज आहे. आणि हे आहे देवघर. इकडं पॅन करा जरा. सो हे देवघर आहे. आणि ही जी रूम आहे ही काय म्हणतात जरा मल्टिपल पर्पजसाठी यूज होते. आज जसं आज इकडं देवघर म्हणजे आज देवघराचा सीन झाला. जर फॅक्टरीचा काही छोटासा सीन उरलेला असला, कारण फॅक्टरीचं लोकेशन आहे ते इथून जवळजवळ एक 5-1 किलोमीटर अंतरावर आहे. इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर जे माने हाऊस आहे ते. त्यानंतर इकडं जर काही गरज पडली की फॅक्टरीचा एखादाच सीन आहे आणि तो खूप अर्जंट आहे, तर तो एवढ्या जागीत सगळं परत फॅक्टरीचं लोकेशन मॅनेज करून तो इथं शूट केला जातो. जेणेकरून 5-6 किलोमीटर सगळं कॅमेरा सगळा सेटअप घेऊन जाऊन तिकडं जाऊन करण्यापेक्षा इथं आणून इथं एक सेटअप तयार करून जे की लवकरात लवकर होईल अशा पद्धतीनं शूटही केलं जातं. तर ही रूम म्हणजे मल्टिपल यूजसाठी आहे. सो ही इकडं मस्त गॅलरी आहे. आणि प्रेक्षकांना माहितीच असेल की हे जे मॉडेल आहे हे शिराळकर कुस्ती अकॅडमीचं मॉडेल आहे. आणि आता यानंतर सो एवढं असं बेसिकली सगळा सेट आहे. एवढ्या सेटमध्ये खूप काही गोष्टी मॅनेज होतात. त्यानंतर खूप काही ॲडजस्ट केलं जातं, खूप काही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जे आर्ट डिरेक्शन असतं सो त्यांच्या अनुषंगानं एका जागेवर वेगवेगळ्या 4 जागा दाखवल्या जातात ज्या की थोड्याही कळून येत नाही बघतानी. सो हे त्यांचं टॅलेंट आहे, त्यांचं काम आहे. आणि अजून एक आपल्या मालिकेचा महत्त्वाचा भाग म्हणजे तो तुम्हाला दाखवतो. चला तर हा फोटो आहे श्रीपती शिराळकर म्हणजे मी जे पात्र करतो सिरियलचा लीड हिरो जो आहे वीरेंद्र शिराळकर त्याचे वडील श्रीपती शिराळकर. आणि यांना कोण नाही ओळखत, सगळं महाराष्ट्रच ओळखतो. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे लेखक दिग्दर्शक आणि आमच्या मालिकेचे प्रोड्युसर सचिन गोस्वामी सर म्हणजे थोडक्यात आमचे अन्नदाता. सो त्यांचं हे पात्र आहे आमच्या मालिकेत माझ्या वडिलांचं. आणि खरं तर सचिन मोठे सरांचंही एक पात्र आहे जे की तुम्हाला तालमीत गेल्यावर त्यांचा फोटो बघायला मिळेल. ते माझे वस्ताद होते असं दाखवलेलं आहे स्टोरीमध्ये. सो हा होता सगळा तुझं माझं सपान या सिरियलचा शिराळकर हाऊस हा मेन सेट. त्यानंतर जी कुस्तीची तालीम अकॅडमी वगैरे हे शूट केलं जातं ते इथून जवळजवळ 25-30 किलोमीटर अंतर भगूर म्हणून गाव आहे तिथं आहे. सो आत्ता तिथं जाणं पॉसिबल नाही आहे. सो शिराळकर हाऊस हा मेन बेस आहे या सिरियलचा. आणि हे सगळं आम्ही तुम्हाला फिरवलं आहे. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.